हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं धनश्री किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगाची भाजी, आणि ही भाजी तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, आणि सबस्क्राईबच्या शेजारचं बेल आयकन करायलाही प्रेस करायलाही विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझे असे छान छान चटकदार रेसिपी तुमच्या नोटिफिकेशनद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर चला आपण पाहूयात शेवग्याच्या शेंगाची भाजी करायची प्रोसिजर। तरी मी त्या शेंगा घेतलेल्या आहेत, म्हणजे आपण शेवग्याच्या शेंगा घेत होते, तुम्हाला जेवढ्या पाहिजेत तेवढ्या घ्यायच्या आहेत तुम्ही। त्याला मी स्वच्छ छिलून दोन पाण्याने धुऊन मी याच्यात मीठ थोडंसं मीठ टाकून उकडायला ठेवणार आहे। तर तुम्हाला जेवढी साईज छोट्या मोठ्या पाहिजेत त्यानुसार तुम्ही कापू शकता, आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे मी याच्यातच आणि शिजायला ठेवणार आहे। तर हे शेंगा हाडांसाठी चांगले असतात, त्यामुळे आपण खाल्ल्या पाहिजेत, आणि ही भाजी अशी केली तर खूप टेस्टी लागते। तर इथं मी झाकण ठेवून 5 मिनटं उकळणार आहे। तर आपल्या शेंगा हे वाफलेल्या आहेत, म्हणजे शिजलेल्या आहेत चांगल्यापैकी। तर मी इथं घेतलेला आहे काळा मसाला, खोबरं, आणि एक टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट, आणि अदरक लसूण कोथिंबीरीची पेस्ट घेतलेली आहे। तर साधी सिंपल आहे रेसिपी आणि छान पण लागते। तर इथं मी 2-3 चमचे तेल घेतलेलं आहे पॅनमध्ये, आणि त्याच्यामध्ये मी थोडेसे जिरे टाकणार आहे फोडणीसाठी, आणि आपलं 1 तेजपत्त्याचं पान टाकणार आहे। त्याच्यानंतर हे जिरे तडतडले की मग अदरक लसणाची पेस्ट 2 चमचे घेतलेली आहे मी, आणि कोथिंबीर ही त्यातच वाटलेली आहे, ती व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे या पद्धतीनं। आणि ही भाजी मी पातळ नाही करत आहे, थोडीशी अशी ग्रेव्हीवाली थिक करत आहे। तर अशी खूप छान लागते भाजी, तुम्ही नक्की ट्राय करा। आणि आता आपली अदरक लसणाची पेस्ट झाली आहे, त्याच्यात मी आपण प्युरी केलेले 1 टोमॅटो आणि कांदा घालून घेऊया। आणि बारीक पेस्ट करायची आहे कांदा आणि टोमॅटोची। तर चिरून पण घालू शकता तुम्ही, पण चिरल्यामुळं आपली ग्रेव्ही अशी थिक नाही होणार आहे, त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही मिक्सरलाच कांडून घाला। आणि आपली ग्रेव्ही झाली व्यवस्थित, अशी तेल सुटलं आपल्या ग्रेव्हीला की मग आपल्याला आता ही ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे छानपैकी, तर त्याच्यामध्ये आपल्याला तिखट घालायचं आहे, तिखट आणि खोबरं। तर इथं मी थोडंसं हळद घालत आहे चवीपुरती, आणि तिखट काळा मसाला आहे हा। तर तुम्ही काळा मसाल्याच्या ऐवजी लाल तिखट किंवा तुमच्याकडे जो कोणता मसाला असेल तो घालू शकता तुम्ही, काहीच हरकत नाही। त्याच्यानंतर 2 चमचे खोबरं घातलेलं आहे। तर ही अशा पद्धतीने ग्रेव्ही करायची आहे। आणि आता आपण जे उकडलेल्या शेंगा होत्या आपल्या, ते पण आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। तर इथं मी शेंगा टाकलेल्या आहेत उकळलेल्या, ते इथंच आपल्याला व्यवस्थित उकडून घ्यायचे आहेत पहिल्यांदाच, म्हणजे आता भाजी फक्त थोडीशी शिजली की मग आपल्या शेंगा तयार आहेत। आणि तुम्हाला जर पातळ आवडत असेल तर पातळही करू शकता, काहीच हरकत नाही, पण अशी थिक ग्रेव्ही छान लागते शेंगासाठी, आणि शेंगाही छान लागतात अशा पद्धतीने जर तुम्ही ट्राय केलं तर। आणि मी तर तेलसुद्धा कमी घातलेलं आहे शेंगाच्या भाजीला, जरी ग्रेव्हीची असली तरी असे छान लागतात, त्याची पूर्ण टेस्ट उतरते त्याच्यात, आपण जेव्हा आपण उकडतो त्यामुळे आणि ते पाण्यामुळे। तर अशी मस्त छान लागते भाजी, तुम्ही पाहू शकता आपली भाजी अशी मस्त झालेली आहे। तर मी तर 2 मिनटं झाकण लावलेलं आहे, आणि आता 2 मिनटानंतर झाकण काढलेलं आहे। एक उकळी आली की मग आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि भाजी सर्व करायला घ्यायची आहे। तर भाजी अशी टेस्टी अशी मस्त लागते, तर तुम्ही अशी भाजी नक्की घरी ट्राय करून बघा, आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका। तर अशी ही मस्त भाजी आपली झालेली आहे, कलरसुद्धा किती छान आणि मस्त आलेला आहे, तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा। तुम्ही पाहू शकता आपण पातळ नेहमीच करतो, पण लहान मुलांना अशी सफक फ्राय किंवा सूप वगैरे करून दिलं तर नक्की आवडेल। तुम्ही अशा पद्धतीने भाजी ट्राय करा, मस्त लागते ग्रेव्हीची। तुम्ही ही भाजी भाकरी, पोळी किंवा राईससोबत खाऊ शकता। तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।